हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावाने तयारी दाखवली तर 100% पुनर्वसन होणारे पहिले गाव म्हणून या गावाचे आदर्शवत पुनर्वसन करू अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली। आज ते भेंडवडे इथं पूरग्रस्तांच्या पाहणी दरम्यान बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव, घुणकी, खोची, भेंडवडे, बुवाचे वाठार या गावांना पुराचा मोठा फटका बसलाय। पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज भेंडवडे आणि परिसरातील गावांची पाहणी केली। यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेंडवडे गावच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी राज्य सरकार तयार असून ग्रामस्थांनी तयारी दाखवली तर पुढील पावसाळ्याच्या आत गावाचं आदर्शवत पुनर्वसन करू अशी ग्वाही दिली। परंतु आता 2019 झालं आणि एक वर्षातच परत 21 ला आपल्याला पुन्हा पुराचा फटका त्या ठिकाणी बसलेला आहे आणि म्हणून आम्ही आता सगळीकडेच प्रस्ताव देतोय की या लोकांचं ताबडतोब पुनर्वसन, त्यांना प्लॉट देणं, काही रमाई सारखी योजना आहे, पंतप्रधान आवास योजना आहे, या योजनेतून घरं देणं, या सगळ्या गोष्टीचा एक प्लॅन आम्ही तयार करावा लागलेला आहे आणि म्हणून मला वाटतं आपण पहिला प्रस्ताव तयार करूया, किती लोक तिकडे जातात, तुम्हाला घरासाठी आम्हाला काय पैसे देता येतात का कुठल्या योजनेतनं, त्याचाही आम्ही अभ्यास त्या ठिकाणी करतो। मला वाटतं BDO न सांगून विकास यादी तयार करून रमाईमध्ये मॅडम कोण बसते का, PMY मध्ये कोण बसते का, हे सगळं एक यादी तुम्ही तयार करा प्रत्येक गावाची आणि पुनर्वसन केल्याशिवाय आपल्याला पर्याय या ठिकाणी नाही आणि एक 2 महिन्याचा वेळ मला द्या, 2 महिने आम्ही 2 महिन्यात BDO आम्ही सगळे तयार करतो, सगळं गोष्ट पुन्हा गावात मी येतो आणि तुम्हाला समजावून सांगतो हे मी करणार आहे, कुणाला मान्य आहे तिने त्याच दिवशी आम्हाला करार करायचा, लिहून द्यायचं आणि त्यांचं पुढच्या पावसाळ्याच्या आधी तिकडे राहायला जातील एवढी व्यवस्था आपण 100% या गावातलं खरंच एक मॉडेल बनवू। 100% पुनर्वसन होणारे गाव म्हणून भेंडवडे गावाने संपूर्ण जिल्ह्याला आदर्श घालून द्यावा असं आवाहन नामदार सतेज पाटील यांनी यावेळी केलं। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी गावाचं पुनर्वसन होणं गरजेचं असल्याकडे पालकमंत्री सतेज पाटील यांचं लक्ष वेधलं। शासनानं पूरग्रस्तांची सध्याची घरं सरकार जमा करून गायरान जागेत पूरग्रस्तांचं पुनर्वसन करावं अशी मागणी माने यांनी केली। याप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे, बाळासाहेब माने, सरपंच काकासाहेब चव्हाण, अभिजित माने, संजय कांबळे, प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, तलाठी ग्रामसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते।